बिग बॉसमध्ये निकिता मोळी आणि वर्षाउसगावकर यांच्यामध्ये जो वाद झालेला आहे तो चांगलाच चर्चेत आहे याच्यामध्ये निकिता मोळी या अशा म्हणतात वर्षाऊसगावकरांना की hey. तुम्ही ज्या काही असाल ते या बाहेर घराच्या बाहेर नाही पण या घराच्या आतमध्ये तुम्ही ॲज अ कंटेस्टंट म्हणून आलेला आहात तर मला हे याच्यावर पडखडपणे मत मांडायचं आहे ते म्हणजे निकिता मोळी या हिंदी शो भले ती केली असतील भरपूर हिंदी शो केलेले असतील मात्र या घरामध्ये म्हणजेच जे मराठी ऑडियन्स आहे हे मराठी बिग बॉस आहे या मराठी बिग बॉसमध्ये तुला कोणी ओळखत नाही कारण की चित्रपट आणि नाटकं ही वर्षा वजोदरा यांनी भरपूर केलेलं तर त्यांना आम्ही जास्त ओळखतो त्याच्यामुळे तिने या ह्या प्रमाणात अजिबात राहिलं नाही पाहिजे की मी बिग बॉस खूप केलेला आहे आणि भरपूर मला लोक ओळखतात त्याच्यामुळे मला वोट करतील हे मराठी बिग बॉस आहे आणि याच्यातील ऑडियन्स मोस्टली वर्षा यांना जास्त ओळखते त्याच्यामुळे तिने जो डिसरिस्पेक्ट करत आहे इतरांबद्दल किंवा अनादर करत आहे तिला असं वाटत असेल कदाचित मी आहे वगैरे 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 तर तिने या प्रमाणात राहू नये ऑडियन्स खूप हुशार आहे आणि वेळ पडली तर ती कोणालाही इक्ट करू शकते ते सावध राहणं खूप गरजेचं आहे आणि इथून पुढे इतरांचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे आणि विनाकारण इतरांशी हुजत घाल घालत राहिल्यास तर ते एक मूर्खाचं लक्षण आहे त्याच्यामुळे विनाकारण हुजत न घालता उगीच कॉन्ट्रोवर्सीसाठी भांडणं हे खूप चुकीचं आहे असं मला वाटतं